नमस्कार शेतकरी मित्रांनो, नव भारत टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी आपली उन्हाळा लागलेला आहे, बरेचसे शेतकरी बोर घेत आहेत। मग अशा वेळी काय शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागते, तर काय शेतकऱ्यांचे बोर कोरडे देखील जातात, किंवा काय शेतकऱ्याच्या बोरला अगदी थोडं पाणी लागलं जाते। मग अशा वेळी आपण बरेचसे शेतकरी आपला कोरडा बोर गेल्यावरती निराश देखील होतो। मग काही शेतकरी बोर आपला बुजवतात देखील, पण आपण जर त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने जर ट्राय केला, प्रयोग केला, तर नक्की आपल्या बोरला देखील चांगल्या प्रकारे पाणी येऊ शकतं। कारण आपण जवळजवळ 40 ते 50 हजार रुपये देखील खर्च केला असतो, कारण 400-500 फूट आपल्या शेतकऱ्यांचं बोर असतात। मग अशा वेळी कोरडा बोर गेला म्हणून लगेच न बुजवता किंवा क्रिशिंग पाईप न काढता आपण तसाच ठेवायचा आहे। कारण ही याचं कारण म्हणजे जमिनीमध्ये पाणी हळूहळू आपल्या बोरला येऊ देखील शकतं, कारण कोरडे गेलेले बोर देखील चालू झालेले आहेत। त्याच्यामुळे आपला बोर शेतकऱ्यांनी बुजवायचा नाही, कोरडा जरी गेला बोर तरी न बुजवता त्याच्यावरती वेगवेगळा प्रयोग करायचा आहे। कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आम्ही व्हिडिओ करून देखील दाखवलेले आहेत की आपल्या कोरड्या बोरमध्ये कसा ब्लास्ट करायचा। भरपूर शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ देखील पाहिलेला आहे आणि तो ब्लास्ट करताना कशी काळजी घ्यायची ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देतच असतो। तरी देखील अजून बरेचसे शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की ती कसा ब्लास्ट करायचा, काय करायचं, याच्यावरती आज आपण ही माहिती जाणून घेणार आहोत। चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ नक्की पहा। सध्या बोर शेतकरी मित्रांनो बरीच घेत आहेत शेतकरी आपली, तर काय करायचं बघा। जर आपला कोरडा बोर गेला तर आपण न बुजवता त्याच्यामध्ये आपण आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे की आपण जर कोरडा बोर असेल तर कोरड्या बोरमध्ये आपण कसा ब्लास्ट करायचा, तोप कशी उडवायची आम्ही त्या व्हिडिओमधनं दाखवलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आम्ही काय केलं की एक लांबका बांबू घेतला आहे, एक 20 फुटाचा बांबू घेतला आणि त्याला ती तोप असती ती संपूर्ण जॅम बांधलेली आहे आणि त्याला वायरीचं कनेक्शन दिलं आहे आणि बॅटरीद्वारे कनेक्शन दिलं आहे। आता काय शेतकरी म्हणतात लाईटीच्या वायरीत खूप असलं तर चालेल का? बिलकुल चालणार नाही। लाईटचा करंट हा जास्त पॉवरफुल असतो, त्याच्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो। त्याच्यासाठी जर ब्लास्ट करायचा असेल तर आपण काय करायचं, बॅटरीचाच वापर करायचा आणि बॅटरीचा वापर करूनच त्याचा ब्लास्ट करायचा आहे। तर कसं त्याच्या वायरी संपूर्ण कनेक्शन द्यायचं आहे, आम्ही जसं दिलं आहे तशा पद्धतीने कनेक्शन द्यायचं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि बांबू हा संपूर्ण तोप ही खाली लावायची आहे, म्हणजे जी तोपाचा जी वरचा जी गोळा जात असतो तो खाली गेला पाहिजेत आणि खाली गेल्यावरती कोरड्या बोरमध्ये त्याचा ब्लास्ट झाला पाहिजे। आणि कोरड्या बोरमध्ये जर ब्लास्ट झाला तर नक्की आपल्या बोरला पाणी येऊ शकतं, कारण आपली जमीन ही कोरडा बोर असल्यावरती हादरू शकतं आणि त्याच्यामुळे जर ब्लास्ट झाला तर त्याच्या हादऱ्याने देखील आपल्याला 1-2 इंची का होईना पण आपल्या बोरला कोरड्या बोरला पाणी येत असतं। ही झालं कोरड्या बोरमध्ये ब्लास्ट करायचा, पण ब्लास्ट करताना खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे की आपल्याला धोका झाला नाही पाहिजे याची सगळ्यांनी खबरदारी घ्यायची। दुसरं म्हणजे आता बरेचशा शेतकऱ्यांना थोडं पाणी लागतं, म्हणजे अगदी 1 इंची 1.5 इंची आणि त्याच पाण्यावरती आपला शेतकरी समाधानी नसतो। मग आपल्याला अजून वाटतं की बाबा 1 इंची पाणी लागलं तर आपण अजून काय करायला केलं पाहिजेत। मग त्यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर पाणी वाढवायचं असेल तर आपल्या बोरला जर घेरो असेल, घेरूचं जर खांदा असताना आपल्या बोरला, तर आपण त्या घेरूमध्ये आपण 1-2 खेकडे आणायचे आणि खेकडे देखील आपण त्या बोरमध्ये टाकायचे आहेत। त्याच्यामुळे आपण वर्ण न टाकता, खेकडा वर्ण न टाकता आपण टरमाळा म्हणून आपण किंवा एक आज्यात त्या टरमाळ्यामधनं दोरीच्या सहाय्याने बोरमध्ये आपल्या ती खेकडे सोडायचे आहेत आणि त्याच्यामुळे ती खेकडा ज्या वेळेस तुमच्या घेरू रानामध्ये जाईल आणि ती घेरूमध्येच खेकडा असतो आणि संपूर्ण ती रान थोडा थोडा पोखरत असतो, त्याच्यामुळे देखील आपल्या बोरला पाणी वाढू शकतं। पण आपण वर्ण खेकडा टाकला तर खेकडा मरू देखील शकतो, त्याच्यासाठी आपण आजच्यात खेकडे आपल्या एक जास्त न सोडता 1 ते 2 खेकडे आपण आपल्या बोरमध्ये टाकू शकता, त्याच्यामुळे देखील पाणी वाढेल। जर आपल्याला त्या 1 इंची पाणी लागले बोरला त्यालाच आपल्याला ब्लास्ट करायचं आहे, ते देखील करू शकता तुम्ही। ती कसा ब्लास्ट करायचा ती देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण ब्लास्ट करताना काय होतं की आपण पाण्यामध्ये ब्लास्ट करत आहोत, त्याच्यासाठी आपल्याला कॅरीबॅगचा चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे। कॅरीबॅगचा वापर करून त्याला संपूर्ण चिकट टेपने बॅग गुंडळून आपण 5 ते 6 आटुंबाम घ्यायचा आहे आणि त्याचं संपूर्ण कनेक्शन तुम्ही व्हिडिओमध्ये पहा कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि ती संपूर्ण कनेक्शन देऊन बॅग त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजेत आणि त्याच्यामध्ये थोडी आपल्याला एक मुठभर वाळू भरायची आहे। त्याच्यामुळे वाळूमुळे काय होतं की ज्या वेळेस आपला ब्लास्ट होईल त्यावेळेस वाळूचा जो मारा असतो तो संपूर्ण आपल्या खडकामध्ये धडकत असतो आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला
पाणीला काय मदत होत असते. ज्यावेळेस तुम्ही ब्लास्टिंग उडवता त्यावेळेस देखील आपण हॉलामध्ये वाळूच भरत असतो, त्याच्यामुळे आपलं रान तुटलं जातं. त्याच्यासाठी आपण वाळूचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपण याचा सुद्धा बॅटरीच्या सहाय्याने ब्लास्ट करायचा आहे. लाईटीचं कनेक्शन कृपया करून देऊ नका, कारण लाईटचं कनेक्शन ही देणं खूप चुकीचं आहे. अशा पद्धतीने जर आपण आपल्या कोरड्या बोरमध्ये किंवा थोडं पाणी लागले त्याच्यामध्ये जर ब्लास्ट केला तर नक्की आपल्याला पाणी देखील आपल्या बोरला वाढू शकतं. ही सांगण्याचं कारण म्हणजे बरेचसे शेतकरी काय होत आहे की उन्हाळ्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागत नाही, मग तो शेतकरी नाराज होतो. पण आपण असा काहीतरी वेगळा प्रयोग केला तर आपल्या बोरला नक्की पाणी देखील लागेल. प्रयोग करताना फक्त काळजीपूर्वक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.